दक्षिणी गंगासागर वानखेडे. इयत्ता चौथी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवखेडे. आज मी तुम्हाला सावित्री ज्योतिबा फुलेंबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. मी सावित्री बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोलले पण नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून क्रीम केले. चक्क माझी देवी बनून मला फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल, तसे सोयीनुसार माझे कौतुक करता. खरे दुःख याचे आहे की तुम्ही मला गृहीत धरता. आज मी याचा राग तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. गुराडीचा दांडा गोतास काढवावा, सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात. ज्या माझ्या वारसा सांगतात त्याच बेमान झाल्या असे होईल. मला काय माहीत, एका वेगळ्या जगासाठी शिव्या आश्राम दगडांबरोबर शेणही सोसले होते. आज मी कसले घाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला दिवसले आहे, म्हणूनच मी ते तुमच्या बहिऱ्या कानी गाऱ्याने घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कपडे बदलले की पुरोगामी होता येते, ही फॅशन तुम्ही पाडली आहे. शिकली सवरलेली माझी लेख संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलते. आज तुम्हाला हे काहीही सोसायचे नाही, काढणारे काढीत आहेत. तुम्हाला काय शाळा काढीत बसायचे नाही. मी विसरून गेले होते की आम्ही कोणकोणते विष पचवले आहे. आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुजभाव बघावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी ही जी आर निघावा लागला. आपल्या सोयीचे नसले की विचारांकडे कानाडोळा होतो. समाजासाठी काही करायचे म्हटले की पोटात प्लेगचा घोडा येतो. ज्योतिबांशिवाय सावित्री, सावित्रीशिवाय ज्योतिबा. समजून घेता येणार नाही विचाराची अशी ज्योती. एकटी एकटी नेता येणार नाही, सुनांना लाग आहे म्हणून लेकिन ना तुम्हाला असं बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री.